नमस्कार आम्ही सारे खवय्ये कोपॉड बाय संतूर पीसी ज्वेलर्स पितांबरी रुची आनंद रिच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप चाचा भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, लव्ह स्टोरी ही एक अशी गंमत आहे, अशी गोष्ट आहे जी पूर्वीच्या काळी आणि आत्ताच्या काळी असा जर फरक आपण केला तर खूप तफावत आहे. आता उदाहरणार्थ माझे आई बाबा, नाही त्यांचं काही लव्ह मॅरेज नाही आहे, पण ते मला सांगतात की पूर्वीच्या काळी लव्ह स्टोरी इज इक्वल टू वेटिंग अँड वेटिंग अँड वेटिंग अँड वेटिंग. खूप वाट पाहणे म्हणजे काय व्हायचं, मुळात आधी तिला त्याच्याकडे बघायला तरी वेळ मिळाला पाहिजे, मग तिला काहीतरी वाटलं पाहिजे, मग या पठ्ठ्यानी व्यक्त केलं पाहिजे, ते कुठेतरी पत्रामध्ये तो तिला पोचवणार, कधीतरी ती त्याचं उत्तर देणार, मग कुठेतरी समेट होणार आणि मग सगळं जुळून येणार. बरोबर, पेशन्स लागायचे, पेशन्स. आता असं काही नाही आहे, काय तुझा म्हणजे नंबर आहे देऊ शकतेस. असं झालं की संध्याकाळी आपलं चॅटिंग सुरू होतं, मग इंटरनेटवरती भावना व्यक्त होतात, मग 2-3 दिवसांनी भेट होते की लगेच सगळं ठरतं, मग वर्षभरात संसाराला सुरुवात. आहे की नाही, सगळं असं फास्टर झालेलं आहे, करेक्ट. पण आता तुम्ही म्हणाल की कराडे बुवा, आज तुम्ही एकदम लव्ह स्टोरी विषयी काय बोलताय, तर त्याचं उत्तर असं आहे की आपली एक अशी छान लव्ह स्टोरीच आहे ना, तुमचं काय माझं काय एकमेकांवरती प्रेम आहे, आणि हे प्रेम पूर्वीच्या काळी तितकंच होतं, आताच्या काळी तितकंच आहे, आणि हा जो गॅप आहे तो आपण आपल्या खवय्येगिरीच्या माध्यमात तो सारखा भरून काढत असतो. बरोबर, मग आज आपल्या या प्रेमामध्ये अजून एका ताईंना सहभागी करून घेऊयात, स्वागत करूयात त्यांचं, गप्पांनी सुरुवात करूयात भागाला, आणि मग पाहूयात आपल्या प्रेमाखातर हो छान छान पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कशा आहात मॅडम आपण? एकदम मजेत. मजेत आहात? हो. काय आपलं संपूर्ण नाव? ज्योती अरुण माहीमकर. माहीमकर? माहीमकर. माहीमकर म्हणून तुम्ही माहीम मधले आहात? प्रॉपर 150 वर्षापासून माहीम मध्येच आहेत मिस्टर आमचे. अरे वा, 150 वर्षांपासून माहीम मध्ये राहतात? मध्ये राहतात. क्या बात आहे. आजोबा वगैरे, त्यांचे पंजोबा वगैरे सगळे माहीम मध्येच आहेत. किती छान. तुम्ही किती वर्षांपूर्वी आलात माहीम मध्ये? माहीम मध्ये आम्ही नाही, मी उल्हासनगरची आहे प्रॉपर. अच्छा, नाही पण तुम्ही लग्न झाल्यानंतर किती वर्षांपूर्वी इकडे आलात? आता 25 वर्षे झाली. 25 वर्षांपासून तुम्ही इथे आहात. प्रॉपर कुठल्या मूळच्या? मूळच्या मी उल्हासनगरचे. हे मूळच्या माहीमचेच. अच्छा, बरं. मग तिकडे कोण कोण असतात आता उल्हासनगरला? उल्हासनगरला मी, मिस्टर आणि 2 मुली आहेत माझ्या. बर, आणि माहीमला कोण कोण असतं? माहीमला 2 दीर आहेत. बर, अच्छा. मग तुमचं जाणं येणं होतं? हो, जाणं येणं होतं. वा वा. मग आता तिकडे कसं काय मिस्टर, तिकडे कसं काय? मिस्टर बिझनेसच्या हिशोबाने इथे आले, तर मग ते लव्ह मॅरेज झालं तिथेच. अच्छा, बर बर. 25 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झालं. कसं काय कडे म्हणजे कुठे भेट झाली, काय कशी काय ओळख झाली? माझ्या माहेरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल होतं. बर, ते माझे मिस्टर सांभाळायचे. अच्छा, मोटर ड्रायव्हिंग स्कूल तुमच्या घरीच होतं, ते सांभाळायला तुमचे मिस्टर होते, मग तिथे तुमची ओळख झाली? तिथे ओळख. अच्छा, मग तिथे ओळख आणि नंतर मग मैत्री पण तिथेच झाली का? तिथेच झाली. कसं काय मैत्रीचे सुरुवातीचे काही क्षण आठवतात? पहिल्यांदा मला ड्रायव्हिंग शिकवायचे ना ते, शिकवता शिकवता मग. अरे वा, बाकी सगळं पण शिकवलं. अरे वा वा, म्हणजे सिग्नल तोडायला शिकवलं थोडक्यात माहीम करताना. बरोबर की नाही. मग तेव्हाच्या काही आठवणी? आठवणी म्हणजे जसं कोणी कोणाला विचारलं किंवा मग तेव्हा तुम्ही काय बोलायचं पहिल्यांदा, किंवा कुठे फिरायला जायचात? फिरायला म्हणजे आम्ही MIDC डोंबिवली वगैरे असं कुठे. आणि तेव्हा तर काही बांधकाम झालं? तेव्हा ड्रायव्हिंग शिकली मी. बर, इन बिटवीन ड्रायव्हिंग शिकली. वा, त्यांनीच शिकवली गाडी तुम्हाला? हो, त्यांनीच शिकवली. पण मी तेच विचारतो की कोणी कोणाला विचारलं होतं लग्नासाठी? असं काय नाही, दोघांकडून प्रपोज, म्हणजे दोघंही एकमेकात गुंतल्यामुळे. बर, पण मग ते तुमच्या वडिलांना सांगायला लागलं का, त्यांनाही लक्षात आलं? त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या त्यांना सांगितलं. बर, ठीक आहे, छान. आणि मग आता तुम्ही राहता उल्हासनगर, त्यांचं काय बिझनेस आहे सरांचा? ते ड्रायव्हिंग स्कूल मध्येच आहेत, आता अजूनही ड्रायव्हिंग स्कूल मध्येच आहेत. मग तेच सांभाळतात तुमचे? बर, तुम्ही पण काही जॉब वगैरे करता? नाही, मी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये लक्ष घालते थोडस. बर, किती गाड्या आहेत तुमच्याकडे? 3 गाड्या आहेत. बर, मग हे स्वतः तुमचे मिस्टर शिकवतात? आता नाही नाही, शिकवायला स्टाफ आहे. स्टाफ आहे? किती जणांचा स्टाफ आहे? स्टाफ 7 जणांचा. तर काय आहे कोर्स ड्युरेशन वगैरे सगळं कोण ठरवतं? ते फिक्स असतं, म्हणजे 22 दिवस अर्धा तास ते फिक्स असतं त्यांचं. बर, ह्या एवढ्या वर्षातला आता हा तुमचा व्यवसायाचा अनुभव आहे, आधी तुमच्या वडिलांकडे हा व्यवसाय होता, मग सरांनी सांभाळला, आता तुम्ही त्याच्यामध्ये मदत करता, बरोबर? काय अनुभव एवढ्या वर्षातला, कुठल्या ठळक गोष्टी आहेत लक्षात राहिलेल्या? येणारी लोक जी असतात ते म्हणजे वेगवेगळे माइंडचे असतात, वेगवेगळे असतात, म्हणजे कमी जास्त शिकताना काही काही जण 8 दिवसातच शिकतात. बर, म्हणजे 22 दिवसाचा आपला कोर्स आहे, पण तो 8 दिवसातच तो एवढा एक्सपर्ट होतो की हायवेला सुद्धा गाडी चालू शकेल, मग एवढं म्हणजे एवढं हुशार होतात. बर, असे काय काय एक्सपिरियन्स वेगळे, गंमत जम्मत होत असते. पण मग तरी ते 22 दिवस कम्प्लीट करतात? हो, 22 दिवस कम्प्लीट घेतातच. बरोबर, नाही कारण काय 8 दिवसात तो शिकला तर फायदाच आहे ना आपला. हो, हो. पैसे 22 दिवसांचे, शिकला 8 दिवसात, मजा येते. की घरी कोण कोण असतात? घरी मी, माझे मिस्टर आणि 2 मुली. काय करतात मुली?
मुली एक आयटी इंजिनियर आहे मोठी आणि छोटी इंटेरियर डिझायनर मध्ये आहे. अरे वा, म्हणजे आता ह्या दोन व्यवसायांशी अगदी विभिन्न हे त्यांचे क्षेत्र आहे बरोबर. हे कुणी ठरवलं की का त्यांचं त्यांनीच मार्ग वा गुड. आता आपण जरा मुख्य हेतूकडे वळूयात. इथे आम्ही समोर फळं ठेवलेली आहेत, ती फळं आपण खाऊ शकतो पण ती खायची नाही आहेत. का? कारण आम्हाला तुमच्या हातचे पदार्थ खायचे. तुम्ही आज काय करणार आहात आमच्यासाठी? ठरवलंय? हो ठरवलंय. काय, व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज आहे दोन डिश. का बरं, घरी नॉनव्हेज खूप खाल्लं जातं? नाही असं काय नाही, नॉनव्हेज म्हणजे आवडतं, खूप आवडतं म्हणजे. बरं, पण स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून? स्वयंपाकाची आवड आहे. मिस्टरांना पण तरतरेचे पदार्थ खायची आवड आहे, त्याच्यामुळे मग आवड आहे, करायची आवड आहे, करायची आवड. पण जेव्हा तुमचं लव्ह मॅरेज होऊ घातलं होतं, प्रेम सुरू होतं, तेव्हा त्यांना माहिती होतं का की तुमच्या हाताला? तेव्हा त्यांनी मला खिमा रोल करून आणले होते. खिमा म्हणजे अंडी कापून त्याच कोटिंग केलेला अंडी, ते खिमा रोल मला माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिलं होतं. क्या बात है. बर, खिमा रोल तुम्हाला करून दिले होते तुमच्या वाढदिवसाला? माझ्या वाढदिवसाला. पण त्यांना सगळा स्वयंपाक येतो? नाही येत नाही. असं कधीतरी असं कस्टर्ड किंवा काय असं काहीतरी पदार्थ थोडे कधीतरी. पण मग तुम्हाला खिमा रोल आवडतो हे त्यांना माहिती होतं का? खिमा हा नॉनव्हेज आवडतं हे माहिती होतं ना. काय गोड आठवणे बघा, यांच्या मिस्टरांनी यांना खिमा रोल करून दिला होता वाढदिवसाला. केक बिक काय आणायचे फंद्यातच पडले नाहीत ते. पण मग काय, खिमा रोल आवडला तुम्हाला खूप? हो, खिमा अंडा खिमा त्याला म्हणतात. आलं लक्षात. बर ठीक आहे, मग आज आमच्यासाठी काय, खिमा रोलच आहे का काही वेगळं करायचं ठरवलं? काय वेगळं? वेगळं आहे ना. काय करायचं ते ठरलंय ना. मस्त झालं पाहिजे हा काकू. व्हेरी गुड. चला माहिमकर काकू कॉन्फिडेंट आहेत, लगेच आपण वळूयात किचन कडे आणि पाहूयात पदार्थ. ज्योतिताई आपल्यासोबत आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. आपण आता पहिला पदार्थ करूयात. रेडी आहात ना? काय या रेसिपीचं नाव आहे? प्रॉन्स ब्रेड रोल. प्रॉन्स ब्रेड रोल. बर, का हा पदार्थ निवडला आमच्यासाठी? हा अजून झालेला नाही, दाखवलेला नाही म्हणून. अच्छा बरं, तुम्ही पाहता का आपला हा कार्यक्रम? नेहमी सतत पाहते. क्या बात है. चला मग प्रॉन्स ब्रेड रोल साठी लागणारं साहित्य पाहूयात आणि मग आपण कृतीकडे जाऊया. सांगा. ब्रेड, उकडलेला बटाटा, मॅरिनेट केलेले प्रॉन्स, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, तिखट, गरम मसाला, मीठ. ओके, आता प्रॉन्स तुम्ही म्हणालात मॅरिनेट केलेले, तर हे कशा कशात मॅरिनेट केलेत? लिंबू, मीठ, हळद आणि आलं लसूण मिरची पेस्ट. हा, कारण हिरवं हिरवं दिसतं ते मला वाटतं मिरची. तर लिंबू, मीठ, हळद, आलं लसूण आणि मिरची पेस्ट असे एक 5-6 पदार्थ आपण घातलेत. आणि किती वेळ मॅरिनेट केले? 2 तास तरी कमीत कमी मॅरिनेट केले. आणि हे उकडलेला बटाटा आहे, किसला आहे तो, किसून घेतला उकडून. ओके, तसं साहित्य फार मोजकं आहे. मोजकं आहे ना. आणि काही फार अवघड नाही की बाजारात जा घेऊन या कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तर आपल्या घरी असते. चला मग आता आपण लगेच कृतीकडे बोलूया. काय करायचंय? तेल टाकायचं. किती लागणार आहे बघा? बस. तेल गरम होईपर्यंत आपण गप्पा मारूया. काय काय आवडतो तुम्हाला? मला पदार्थ करायला आवडतं. ते तर झालंच की, म्हणून तर आज आम्ही तुम्हाला इथे बोलवले. याच्याशिवाय ड्रायव्हिंग आवडतं करायला. तो तुमचा व्यवसाय आहे, याच्याशिवाय अजून काय आवडतं? म्हणजे कशामध्ये आता असतं की नाही, आता माझी आई गृहिणीच आहे, पण ती जरा वेळ मिळाला की वेगवेगळ्या रांगोळ्या काढून पाहते, कीर्तनाला जाते, प्रवचन, तसं तुम्ही काय करता? कीर्तन, योगा क्लासेसला जाते. जाता? रोज? रोज जाते. वा, आणि हे किती दिवसांचा हा तुमचा नियम आहे? किती दिवसांपासून आहे? तरी आता 5-6 महिने झाले. ठीक आहे, तेल गरम झालेलं आहे. काय लागणार आहे? कांदा. कांदा सगळा लागेल? हो सगळा लागेल. बरं, आता कांदा परतता परतता मला सांगा, प्रॉन्सच्या ऐवजी आपण काही वेगळं वापरू शकतो? हो, मशरूम वगैरे काही वापरू शकतो. मशरूम असेल. अच्छा बर. पनीर, व्हेज मध्ये पनीर, पनीरही चालेल. पनीरही चालेल. पण ब्रेड आणि पनीरचं कॉम्बिनेशन थोडं वेगळं लागेल. वेगळं लागेल, करेक्ट. पण मग प्रॉन्सला म्हणजे फिशलाच काही वेगळं ऑप्शन आहे? फिशला म्हणजे त्यातल्या त्यात मशरूम. नाही, मी काय म्हणतोय म्हणजे फिशच्या ऐवजी दुसरी कुठली फिश चालेल का? मग त्याचे पीसेस करायला लागतील, जसे ह्याचे पीसेस केलेले आहेत तसे ह्याचे पीसेस करायला लागतील. करेक्ट. पण मला वाटतं नाही चालणार, कारण प्रॉन्स थोडेसे टणक असतात. हा, टणक असतात. हे पण चालेल, फिश चालेल. चालेल. हो चालेल. बरं ठीक, कांदा परतून झालेला आहे. काय लागणार आहे? टोमॅटो. बरं, किती लागणार आहे बघ? सगळं लागेल. आता झाकण ठेवायचं. बरं, आता याला झाकण ठेवलंय वाफ येईपर्यंत परत गप्पा मारूयात. मग अशी तुम्ही म्हणालात की तुमचं लव्ह मॅरेज आहे, मग तेव्हाच लव्ह मॅरेज आणि आत्ताच लव्ह मॅरेज याच्यामध्ये फरक आहे. काय फरक वाटतो तुम्हाला? तसा काहीच फरक नाही. फरक लव्ह मॅरेज असं कसं? तेव्हा कुठे तुमच्याकडे मोबाईल वरती चॅटिंग वगैरे होतं? मग काय एकंदरीत काय फरक असू शकतो असं वाटतं तुम्हाला? फरक असा म्हणजे तसा जाणवलं मला सांगता येणार नाही. बरं, पण तुम्ही तेव्हा तुम्ही तर म्हणालात की तुम्ही असं प्यार काय इजहार पण नाही केला.
त्या अंडरस्टँडिंग वरतीच झालं बरोबर ना. मला वाटतं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. जरा टोमॅटो गळले पाहिजे. बर, टोमॅटो सॉफ्ट झाले. ओके, तिखट टाकूया. किती लागणार आहे बघा. कसं खातो तुम्ही? तिखट मिडियम? मिडियम मिडियम. आपण जरा इतकं पुरे. गरम मसाला? गरम मसाला टाका. थोडासा लागेल. तशी कृती बनायची काही फार अवघड नाहीये. नाही अवघड नाही, साहित्यही कमी आहे, कृती छोटी आहे. पटकन करून पहा, वेळ वाया घालू नका. खायलाही टेस्टी आहे. हो ना. हो, तर प्रॉन्स खाण्याचे जे मॅरिनेट केलेले आहेत. मीठ? मीठ पुरे. पण मॅरिनेट करताना प्रॉन्स त्याच्यात मीठ टाकलं घातलं होतं. हा, आता काय? कोथिंबीर बघा. बस, लईच भारी दिसायला लागलं मंडळी. हे मिश्रण प्रॉन्स ब्रेड रोल हा पदार्थ आपण करतोय. मिश्रण मस्तपैकी वाफळलेलं आहे. बटाटा, आता बटाटा घालायचा बघा. हे सारण मला वाटतं आपलं तयार झालेलं. रोलच्या आतमध्ये घालायचं. आतमध्ये घालायचं. ठीक आहे, आपल्याला आता हे गार करून घ्यायचंय का? हे बाउल मध्ये काढून गार करून घ्या. आता आपण करतोय प्रॉन्स ब्रेड रोल. त्याच्यासाठी लागणार आतलं सारण तयार झालेलं आहे, ते गार करून झालेलं आहे. वळूयात पुढच्या कृतीकडे. काय करायचं ज्योतिताई? एका बाउल मध्ये पाणी आहे जे आपण ऑलरेडी घेऊन ठेवलंय. आता काय? ब्रेड पाण्यात भिजवायचा, पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं. स्टफ करायचं. स्टफ करायचं. तुमचं आडनाव माहीम करे का माहीम करे? कारण तुम्ही काहीच बोलत नाही. माहीम कर. हा, कारण ते माहीम करतात ना ऍक्ट मध्ये. तुम्ही असं गपचूप सगळं करताय म्हणून मला वाटलं माहीम करे की काय. ते बंद करून घ्यायचं. बंद करून घ्यायचं. रोल. ओके, प्रॉन्स ब्रेड रोल नुसता रोल झालेला आहे, अजून तो डीप फ्राय झालेला नाहीये. त्याच्यामुळे कृती अजून पूर्ण झालेली नाहीये. पुरे, हे दोन झाले की आपण डीप फ्राय करायला घेऊयात. डीप फ्राय आणि मग बाकीचे अजून करत राहूयात पुढे. आपण डीप फ्राय करायला घेऊयात कारण आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तिकडे झारे आहे. हा मी सोडतो आता. बरं, डीप फ्राय झाल्यानंतर पुढे? रेसिपी पूर्ण झाली. हे रोल खायचे कशा बरोबर? सॉस बरोबर किंवा हिरवी चटणी असेल तर? पुदिना बिदिना घालून अशी मस्त केलेली चटणी असेल तर मग तर काय बाहेर येईल. पण तूर्तास आम्ही हे केलेले रोल डीप फ्राय झालेले आहेत. तुम्हाला करायचे असतील प्रॉन्स ब्रेड रोल तर पटकन येऊन घ्या. साहित्य आणि कृती. प्रॉन्स ब्रेड रोल करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेडचे स्लाइस, कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, लिंबू, हळद, आलं, लसूण आणि मिरची घालून मॅरिनेट केलेली कोळंबी, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये टोमॅटो घालून मिश्रण एकत्र करून पॅन वर झाकण ठेवून एक वाफ काढावी. वाफवलेल्या मिश्रणामध्ये लाल तिखट, गरम मसाला, मॅरिनेट केलेली कोळंबी, मीठ, कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. ब्रेडचे स्लाइस पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये कोळंबीचं तयार सारण भरून ब्रेडचा स्लाइस बंद करून त्याचा रोल तयार करून घ्यावा आणि गरम तेलामध्ये तळून सर्व्ह करावा. ज्योती, त्यांनी प्रॉन्स ब्रेड रोल हा पहिला पदार्थ करून दाखवला. आता आपण दुसरा पदार्थ करणार. तयार आहात ना? काय या रेसिपीचं नाव आहे? चिकन एग पिझ्झा. चिकन एग पिझ्झा. बर, आधी साहित्य पाहूया मग कृती करूया. सांगा. शिजवलेलं चिकन, किसलेलं चीज, दोन अंडी, टोमॅटो, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, ओरेगानो, हळद, मिरची, तिखट, मीठ. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. चिकन तुम्ही जे म्हणालात ते चिकनचे काप आहेत, पण ते पिवळं का बरं झालंय? हळद वगैरे टाकून तर मॅरिनेट करून तर शिजवलेलं. त्याच्यामध्ये आपण हळद घातलीये, आलं लसूण मिरची, आलं लसूण आणि मिरची घातली. बरं, मीठ घातलंय? थोडं मीठ, थोडंसं घातलंय. ओके, असं हे मॅरिनेट केलेले चिकनचे काप आहेत. आता आपण कृती करूया. काय करायचं पहिल्यांदा? गॅस पेटवायचा. तुम्ही राहायला कुठे आहात म्हणाल तुम्ही? उल्हासनगरला. उल्हासनगरला. बरं, उल्हासनगरचं मार्केट खूप फेमस आहे कपड्याच्या बाबतीत. कपड्याच्या बाबतीत तर फार फेमस, म्हणजे गमती गमतीत ते म्हणतात, पण खरंच ते खूप स्वस्त मिळतात ना कपडे? स्वस्त मिळतात आणि जरा वेगळे असतात, म्हणजे चॉईस मध्ये तुमच्या फरक पडतो. खूप मोठं मार्केट आहे ना? खूप मोठं मार्केट. मग कधी गेलाय तिथे खरेदी? हो, गेले, बरेचदा गेले. अजून काय काय उल्हासनगर मध्ये पाहण्यासारखं? दुसरं तसं काय उल्हासनगर फिरण्यासारखं असं काही नाही. आणि तुमचं ड्रायव्हिंग स्कूल आहे ना दुसरं? बर, काय घालायचं पॅन मध्ये? तेल. किती लागणार आहे? बस बस. कांदा. कांदा किती लागणार आहे?
बस गंमत बघा, चिकन एक पिझ्झा असं या रेसिपीला आपण नाव दिलंय. आणि पिझ्झा म्हटल्यानंतर जनरली एक तो पिझ्झा बेस असतो, पण मैद्याचा डो असतो किंवा मैद्याचं काहीतरी असं आपण सारण केलेलं असतं, पण इथे मैद्याचा वापर आपण अजिबात करत नाही. मैदा विरहित पिझ्झा आहे. टोमॅटो घालायचं. बरं, मला सांगा की आपण टोमॅटो जेव्हा असे बारीक करून घेतो, त्याच्याऐवजी आपण या सारण्यासाठी टोमॅटो समजा प्युरी फॉर्म मध्ये वापरलं तर चालतं. आणि पिझ्झा म्हटल्यानंतर त्याच्यावरती आपण काही प्रत्येक टॉपिंग असं कापलेलंच असतं किंवा चिरलेलं असतं असं नाही, सॉस पण असतात ना. आता पुढे गरम मसाला तिखट बघा. बस आता काय? लाल तिखट, हळद, हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडी कमी घालूयात ना? हा थोडी कमी, कारण आपण लाल तिखट आणि गरम मसाला घातलाय. ओके, आता पुढे ओरेगानो, चिकन आणि मॅरिनेट केलेले चिकनचे काप थोडेसे. पुरे सारणामध्ये आपल्याला एवढंच घालायचं ना? अजून काय ऍड करायचं? नाही काय. बघूयात का ताई? थोडी कोथिंबीर आणि मीठ टाकायचं. वा, कोथिंबीर घालूयात, थोडस मीठ आणि थोडस मीठ मिक्स करून घ्यायचं. बर, आता काय राहिलंय कृतीमध्ये? आता अंडी फोडून घ्यायचे. बर, किती लागणार बघा. बस चीज, चीज ह्याच्यातच घालायचं तुमच्या अंदाजाने. चीज सह त्याला फेटून घ्यायचं. हे सगळं मध्यभागी घेताय तुम्ही? थोडं मध्यभागी घेऊन त्याच्यावर ते मिश्रण ओतायचं. अच्छा, त्याच्यावरून ओतायचं. सगळीकडे पसरवायचं. बर, हे वेगळं उलट करायचं नाही. आता ठीक आहे, म्हणजे याला छान वाफ आली की चिकन एक पिझ्झा तयार होईल. बरोबर, क्या बात आहे मंडळी. आगळा वेगळा पदार्थ आहे. फेटून घेतलेलं अंड आम्ही त्या सारणाच्या वरून घातलेलं आहे. चिकन मध्येही प्रोटीन, अंड्यामध्येही प्रोटीन, असा हा प्रोटीननी युक्त असा चिकन एक पिझ्झा तयार होतोय. 2 मिनिटात तो वाफ आली की तयार होईल. तोपर्यंत लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन एक पिझ्झा साठी लागणारे साहित्य: मॅरिनेट करून शिजवलेलं चिकन, किसलेलं चीज, अंड, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, हिरवी मिरची, ओरिगॅनो, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये टोमॅटो, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची, ओरिगॅनो, शिजवलेलं चिकन, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून त्याचे सारण तयार करून घ्यावं. एका भांड्यामध्ये 2 अंडी फोडून त्यामध्ये किसलेलं चीज घालून मिश्रण फेटून घ्यावं. फेटलेल्या अंड्याचं मिश्रण तयार चिकनच्या सारणामध्ये घालावं आणि गोल पसरवून पॅन वर झाकण ठेवून पिझ्झा वाफून घ्यावा. तयार चिकन एक पिझ्झा सजावट करून सर्व करावा. मंडळी, आजच्या भागात माहीम करताही आपल्याकडे इथे आल्या आणि सुरुवातीला जरा त्या माझ्याशी कमी बोलत होत्या, पण नंतर रेसिपी करता करता आमच्या गप्पा छान रंगल्या आणि मला बरं वाटलं तुम्हाला भेटून. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. नक्की ना? हो हो. आणि आज झी मराठी वरती तुम्ही आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात आलात. झी मराठीचे पण आभार मानायचे मला इथे संधी दिल्याबद्दल. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. तुम्हाला पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट त्यांच्याकडनं हे छानसं गिफ्ट आहे. आणि याच्याशिवाय झी मराठीकडनं ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू, धन्यवाद, खूप शुभेच्छा तुम्हाला. मंडळी, कसा वाटला हो तुम्हाला आजचा भाग, आजचे पदार्थ, गप्पा, सगळं मला आवर्जून कळवा. आणि शिवाय ह्या कार्यक्रमात तुम्हाला यायचं असेल, पदार्थ करून दाखवायचे असेल सगळ्या प्रेक्षकांना, मी खावे असं वाटत असेल तर नक्की या. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आहे. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मंडळी, प्रेम असलं ना की नातं असं छान खुलत जातं आणि टिप लिहून घेतली ना की पदार्थाची चव अशी छान बहरत जाते. पटकन लिहून घ्या आजची टिप. अनारशाला जाळी पडण्यासाठी अनारसे करताना पिठामध्ये 1/2 चमचा साईचं दही घालावं. मंडळी, माहीम करतांनी केलेले दोन्ही पदार्थ आमच्या समोर आहेत. आता आपल्याला ते हाणायचे. रेडी आहात ना? हो. भूक लागली आहे ना? हो. व्हेरी गुड, आपण ते खाऊयात, पण त्याआधी आठवण म्हणून एक सेल्फी काढूयात. चालेल? चालेल. बघा या कॅमेऱ्यात, 1 2 3 स्माईल प्लीज. स्माईल, मोठं स्माईल. थँक्यू सो मच. आता घ्या प्लेट हातात. चला खायला सुरुवात करूयात. काय खाणार तुम्ही आधी? आधी ब्रेड. का बरं? तुम्हाला आवडतो खूप?
बर ठीक आहे, मी याच्यापासून सुरुवात करतो. मंडळी आणि फक्त सुरुवात नाही, आम्ही हे फस्त करणार आहोत, सगळं संपवणार आहोत. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप, पण चिंता अजिबात करू नका. निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे हो, लगेच भेटायचं पुढच्या भागात इतकेच छान छान पदार्थ घेऊन. तोपर्यंत असे पदार्थ घरी नक्की ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, को पॉड बाय संतूर, पीसी ज्वेलर्स, पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट, स्पेशल पार्टनर हर्षित सिरप. बाय.